नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। HDFC बँकेच्या सांगोला शाखेवर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। सोने व कारची मागणी, माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्या कडनेचा छळ। माणसाच्या आरोग्याला रासायनिकतेचा घातक विळखा, डॉक्टर नवनाथ दुधाळे यांचे प्रतिपादन। अतिरिक्त सुखाच्या अपेक्षेने मानवी जीवनात तणाव, रेश्मा कारखानीस यांचे मत। दामाजीचा बुधवारी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ। आणि प्रकाश जडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी डाळिंब पिकापोटी विम्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी संधी देऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही, त्यामुळे HDFC बँकेच्या सांगोला शाखेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत। सांगोला तालुक्यातील बामणी येथील जगन्नाथ संदीपान साळुंखे यांच्या डाळिंब पिकावर विमा संरक्षित रक्कम 5% याप्रमाणे 5,500 रुपये HDFC बँकेत कपात केले। याची संरक्षित रक्कम 1,10,000 रुपये इतकी होती। विमासाठी कपात केलेली रक्कम HDFC बँकेने संबंधित रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला सादर करणे आवश्यक होते, मात्र बँकेने विमा कंपनीकडे रक्कम पाठवली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, अशी तक्रार शेतकरी साळुंखे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यातील शहानिशा केली। चौकशीनंतर HDFC बँकेने शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचे उघड झाले। त्यानंतर सांगोला शाखेवर गुन्हा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले यांनी दिले आहेत। फळ पिकांचा विम्याची रक्कम कपात करून कंपनीकडे न पाठवण्याची चूक करणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कुर्डवाडी, पंढरपूर, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सांगोला, बँक ऑफ इंडिया शाखा सोनके, बँक ऑफ बडोदा या बँकांना 457 शेतकऱ्यांना 5,68,00,000 रुपये द्यावे लागले आहेत। यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक लावली होती, त्यामुळे या बँकांना शेतकऱ्यांना पैसे देणे भाग पडले। माहेरून सोने आणि चार चाकी वाहन असा तगादा लावून सासरच्या मंडळीने केलेल्या छळास कंटाळून पूजा दिनेश कांबळे वय वर्ष 23 हिने पोलिसात फिर्याद दाखल केली। हा प्रकार नांदेड येथे 2015 पासून जून 2019 पर्यंत सातत्याने घडला। पूजाचे वडील सलग 15 वर्ष आमदार आणि त्यातच 5 वर्ष राज्याचे राज्यमंत्री होते। ती माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांची सुकन्या असल्याचे सांगण्यात आले। सोलापूर येथील दक्षिण सदर बाजार मौलाली चौक शिक्षक सोसायटीतील माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांची कन्या पूजा हिचा विवाह 2015 हिंदू चालीरीतीप्रमाणे दिनेश खंडेराया कांबळे राहणार नांदेड याच्याशी झालेला आहे। पूजाला सासरच्या मंडळीने केवळ 15 दिवस व्यवस्थित नांदवल्यानंतर माहेरून सोने आणि कार घेऊन ये असा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ करून सुरू केला। पूजाची सासरची मंडळी तिला तुझे वडील राज्यमंत्री होते, 3 टर्म आमदार होते, आम्हाला साधी कारसुद्धा दिली नाही, या कारणावरून फिर्यादीस टोचून बोलणे, उपाशी ठेवणे, फिर्यादीस त्यांचे माहेरी फोन न लावू देत नव्हते, तसेच वरील आरोपी यांनी संगणमताने माहेरून सोने व कार याची मागणी करून वेळोवेळी संगणमत करून जून 2019 पर्यंत मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करून व मारहाण केली। या छळास कंटाळून पूजा दिनेश कांबळे हिने सासरच्या मंडळीविरुद्ध येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्या फिर्यादीनुसार तिचे सासरे खंडेराव हैबत्ती कांबळे वय 60 वर्ष, पती दिनेश खंडेराव कांबळे वय 28 वर्ष आणि सासू शारदा खंडेराव कांबळे वय 55 वर्ष सर्व राहणार ममता निवास खुशालसिंग नगर हिंगोली नाका नांदेड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस हेड कॉन्स्टेबल 1277 काळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत।
सध्या माणसाला अनेक आजारांचा सामना करावा लागत असून त्यामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे शेती अथवा इतरत्र वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ. हे असल्याने माणसाच्या आरोग्याला रासायनिकतेचा घातक विळखा पडला असल्याचे प्रतिपादन सहाय्यक शास्त्रज्ञ टाटा हॉस्पिटल व मार्गदर्शक डॉक्टर नवनाथ दुधाळ यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील श्री सद्गुरु कृपा नैसर्गिक हॉटेल, गोपाळपूर नैसर्गिक चिकित्सालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या पंच गव्य व प्राकृतिक चिकित्सा शिबिरात ते बोलत होते. हा म्हणाले की पूर्वी आपण जे नैसर्गिक अन्न अथवा वस्तू वापरत होतो त्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले असून त्यामुळे आजारांचे थैमान वाढत आहे. परंतु यावर आपण मात करण्यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक पदार्थ निर्मिती व वापर ही चळवळ वाढवली पाहिजे. यासाठी बहुसंख्य गुणी असणारी देशी गाय वाचली पाहिजे, निसर्ग संवर्धन झाले पाहिजे, आयुर्वेदिक औषधोपचार घेणे यासह अनेक क्षेत्रात काम करावे लागणार आहे. त्याचबरोबर पाश्चात्य वस्तूंचा वापर करण्यापेक्षा स्वदेशी वस्तूंचा वापर करून स्वदेशी पैसा स्वदेशीच राहून अर्थव्यवस्था बळकटीचा प्रयत्न केला जावा. तापमान वाढीचे मोठे संकट उभे राहिले असून यामुळे निसर्गाच्या प्रक्रियेत वाईट बदल होऊन त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होताना दिसत आहे. यामुळे वृक्ष संवर्धन हाच एकमेव उपाय आहे. एकूणच आरोग्यासाठी घातक असलेला रासायनिकतेचा विळखा मोडण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय निर्मिती संवर्धन व वापर ही चळवळ वाढवली पाहिजे. सुखाची व यशाची अपेक्षा ही माणसाच्या जीवनात तणाव निर्माण करते. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक समस्यांनी मानवी जीवनात अतिरिक्त ताण निर्माण होतो. अशा ताणतणावाचे माणसाने वेळेत नियोजन केले पाहिजे. तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी अपेक्षांचे ओझे कमी केल्यास माणूस आनंदी राहू शकतो. सध्याची परिस्थिती ही अतिशय वेगवान आहे. हा वेग पकडताना आपली धावाधाव होते, परिणामी तणावात वाढ होते. तणावग्रस्त मन शरीरात विविध आजार निर्माण करते. अशा आजाराचे नियंत्रण करण्यासाठी मनावर उपचार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील मनशक्ती केंद्राच्या साधक रेशमा कारखानीस यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील येथे स्वायत्त महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आयोजित तणावमुक्ती या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. रेशमा कारखानीस पुढे म्हणाल्या की अतिहव्यास ही बाब तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. या तणावातून मुक्त होण्यासाठी ज्ञान व ध्यान या दोन बाबी उपयुक्त ठरतात. मनशक्ती केंद्रामध्ये वैज्ञानिक पद्धतीच्या आधाराने तणावमुक्तीसाठी शिबिरांची निर्मिती केली जाते. मनाला प्रफुल्लित ठेवले तर आजार होणार नाहीत. मनाच्या विकाराने निर्माण झालेले आजार शरीरावर घातक परिणाम करतात. म्हणून माणसाने ध्यानाच्या माध्यमातून ताण तणाव यावर नियंत्रण मिळवावे. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर विकास कदम म्हणाले की विद्यार्थ्यांची शाळा, महाविद्यालये व शिक्षक यांच्याविषयी बदललेली मानसिकता ही शिक्षकावर अतिरिक्त ताण निर्माण करणारी आहे. रयत शिक्षण संस्था सेवकावर ताण निर्माण होऊ देत नाही. शिक्षकावरील ताणतणावाचे नियोजन करण्यासाठी आम्ही वेळोवेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन 2019-20 या 27व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10:30 होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे यांनी दिली. कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे यांच्या हस्ते व व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ होणार आहे. ऊसाचे क्षेत्र कमी झाले तरी शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या या कारखान्यास ऊस कमी पडणार नाही असा विश्वास कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बबनराव अवताडे व त्यांच्या पत्नी सुनंदा अवताडे या उभयंतांच्या हस्ते सकाळी 9 वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. तरी सदरच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाचे कार्यक्रमास सर्व शेतकरी, सभासद, हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे, व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे. मंगळवेढ्याचे ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश जडे यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मंगळवेढा, प्रेरणा प्रतिष्ठान, सूर संगम ग्रुप
व ज्ञानदीप परिवाराच्या वतीने शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5:30 वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात प्रकाश जडे यांचा प्रसिद्ध साहित्यिक कवी व गीतकार नारायण सुमंत यांच्या हस्ते माजी प्राचार्य बी टी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पुणेचे विभागीय सचिव कल्याणराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी प्रकाश पर्व या स्मरणिकेचे प्रकाशन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता प्रकाशोत्सव हा निमंत्रित कवींचे काव्यवाचन आणि हिंदी मराठी गाण्यांचा अनोखा कार्यक्रम होणार असून यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम यांनी केले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. HDFC बँकेच्या सांगोला शाखेवर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सोने व कारची मागणी. माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्या कंडेचा छळ. माणसाच्या आरोग्याला रासायनिकतेचा घातक विळखा. डॉक्टर नवनाथ दुधाळे यांचे प्रतिपादन. अतिरिक्त सुखाच्या अपेक्षेने मानवी जीवनात तणाव. रेश्मा कारखानीस यांचे मत. रामाजीचा बुधवारी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ. आणि प्रकाश जडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.